गुड इवनिंग सो आता आम्ही तयार झालेलो आहोत आणि संध्याकाळी कुठेही जायचं म्हटलं तर माझे हे तीन प्रॉडक्ट्स मला कामाला येतात, पावडर, लायनर आणि लॅक्मेची लिपस्टिक. सो हे घेऊन मी निघते बाहेर. आणि संध्याकाळी इथे आलेलं आमचं एक पार्सल, ह्यांनी मागवलेलं कार्तिकसाठी पॉटी पॉट. सो त्याचंच ओपनिंग झालेलं आहे ॲमेझॉनवरून. ते ओपन करत होते दोघांना पण एक्साईट, कार्तिकला खूप एक्साइटमेंट असते हल्ली काय आलं काय हे ओ बॉक्स आला किंवा काय सामान आलं की तो आधी जाऊन बघतो की काय काय बघा आलं त्याला. तो झोपेतून उठलेला आणि माझी तयारी आधीच झालेली, हे दोघं राहिलेले तयारी करायचं आहे, कारण हे म्हणतात की तुला जास्त वेळ लागतो तयारी करायला, म्हणून मी सगळ्यात आधी तयार होते घरात. कधी कधी कार्तिक होतो सगळ्यात आधी. नंतर हे बघत होते त्याचे पार्ट्स हे करून कुठे काय लावायचे. हा पॉटी पॉट आहे त्याचा आणि दोन कवर आहेत त्याच्यावर असे, आणि एक येतो प्लेन जर त्याला खेळायचं वगैरे असेल, बसायचं असेल त्याच्यावर नॉर्मली. तो दुसरावाला हा जो त्यांनी हातात घेतला आहे, हा जो प्लेन फक्त त्याला बसायचा असेल तर त्यासाठी तो यूज होतो. बाकी हे दोन कवर त्याच्यासाठीचे. आधी आम्ही कन्फ्यूज झालेलो की कशासाठी काय आहे, पण नंतर सगळं व्यवस्थित कळालं. आणि हे त्याचं फ्रंट साईड होती ज्याचा स्क्रू खालून लावायचा होता, येल्लो कलरचंच अटॅचमेंट होते त्याला खालून पण. आणि कार्तिक सुटलं आता त्याच्यासोबत खेळायला, त्याला ब्राईट कलर्स असे जे काय काय दिसतं ते लगेच तो उचलतो गोष्टी. आणि आता हातात कैची घेतली आहे. डोंट वरी, तो कैचीसोबत काही नाही करत. मला पण आधी भीती वाटायची की त्याने हातात कैची घेतली, पण तो काय नाही करत कैचीसोबत. आमचं लक्ष असतं की तो काय करत आहे. आपण त्यांना डायरेक्ट ही नाही आधी बघायचं काय करत आहे थोडं घेतलेल्या वस्तूसोबत. सो त्याचं चाललेलं बघणं. थोड्या वेळाने ती तो कैची पण टाकून देईल आणि सगळं कॉन्सन्ट्रेशन इकडे असेल त्याचं, परत बॅक टू पार्सलकडे. आता हे त्यांनी त्याला घेतलं आहे कारण तो खूप मस्ती करत होता. सो फायनली हे आलेलं एक. आणि दुसरं त्यांनी माझ्यासाठी मागवलेलं गिफ्ट एक पुस्तक होतं, त्याच्यामध्ये एक पुस्तक आहे आपलं पोट आपल्या हातात. आधी हे पुस्तक बघून मला खूप राग आलेला की यांनी असं कसं पुस्तक मला गिफ्ट केलं. सो नंतर वहिनीने, आमच्या बाजूच्या वहिनीने अनारसे दिलेले, ते आम्ही एन्जॉय केले आणि हे त्या पुस्तकाचं महत्त्व मला सांगत होते आणि मला ते पटले. थोडी मी रागवलेली आधी पण ठीक आहे. नंतर आम्ही गेलो स्वामींच्या मंदिरात, तिथे थोडा वेळ बसलो आणि नंतर आम्हाला जायचं होतं एका बर्थडे पार्टीमध्ये कळवायला. सो हे त्यांचे मित्र, त्यांचे मिसेस आणि त्यांचा मुलगा जो कार्तिकपेक्षा 6 महिन्यांनीच मोठा आहे, म्हणजे किशोरदादा, रुपालीताई आणि यश, हे आम्ही चाललेलो आणि इथे आम्ही चाललो आहे. आता हल्ली सगळी इकडची पोरं मला कार्तिकची मम्मी असं म्हणून हात मारतात. सो थँक गॉड कार्तिकची मम्मीच असं म्हणतात. सो आम्ही ते चाललेलो आणि आम्ही बघितलं की कळवा ब्रिज आहे, तो खूप इम्प्रूव्हमेंट केलेली त्या लोकांनी हे मला दाखवत होते. सो मजा आली सो फार. कार्तिक बघा एन्जॉयमेंट. कार्तिक पाटी हल्ली बसत नाही, त्याला आम्ही गाडी घेतली की त्याला पुढेच बसायचं असतं यांच्याकडे. सो मी ते पाठवून व्हिडिओ काढत होती. सो हा ब्रिज बघा किती छान केला आहे, हळूहळू त्याला ते वरली सीफेसला सीलिंगला कसं आहे तसं तसा लुक देण्यात आलेला. फायनली आपण आम्ही बर्थडे पार्टीला पोहोचलो. ही त्याची आई होती मुलाची आणि त्याचा 6 वर्षाचा 6th बर्थडे होता वाटतं. ते सगळे बर्थडे असेच सेलिब्रेट करतात, म्हणजे डेकोरेशन वगैरे करून सगळ्यांना बोलवून. एक हाऊस असते माणसाला बर्थडे करायची, त्या प्रकारे त्यांनी बर्थडे केला. आम्ही त्याला गिफ्ट वगैरे दिलं. आम्ही त्याला इंडियाचा जो मॅप असतो त्याचं पझल गिफ्ट केलेलं, काहीतरी एज्युकेशनल. मी प्रिव्हियसली पण बोललेली की बर्थडेला एज्युकेशनल गिफ्ट्स द्या. सो हे दिलेलं आम्ही त्याला कारण त्याला आता कळतं. आणि तिथे आम्ही खाल्लं केक, समोसा, पर्क्स, चॉकलेट आणि वेफर. तिथे नंतर ते लोक ह्या सगळ्यांना, लहान मुलांना रिटर्न गिफ्ट्स देत होते. पण कार्तिकचं काय थांबत नव्हतं, कार्तिक चालू होतं त्याचं अपडाऊन, कोणाकडे जा खाली बस. आणि त्याच्या आईने कार्तिकला घेऊन गेलेली फोटो काढण्यासाठी. कार्तिकला आधी बरं वाटलं की खूप लहान मुलं आहेत, छान वाटलं त्याला आधी, तो बघत होता इथे तिथे. आणि हे होतं त्याचं रिटर्न गिफ्ट. आणि नंतर आम्ही बाहेर आलो बर्थडेमधून आणि
परत चाललो आहे बाहेर काहीतरी खायला. सो इथे प्रीती सँडविच आणि ज्यूस आहे. तिथे आम्ही एक तंदुरी बाईट म्हणून एक मोठं सँडविच मागवलेलं. इथे मी आहे आणि हे होतं ते तंदुरी बाईट सँडविच. खूप छान लागत होतं. आणि शेवपुरी मागवलेली. नंतर आम्ही शेवपुरी खायला गेलो आणि आम्ही गेलो ऊसाचा रस खायला, कारण शेवपुरी त्यांनी तिखट बनवलेली. मग आम्ही ऊसाचा रस पिला, थोडा कार्तिकला पाजला आणि बॅक टू होम घरी आलो. घरी आलो आणि आम्ही रिटर्न गिफ्ट ओपन करायचं. मी कार्तिकला बोलली ओपन करायचं आहे. सो त्यांनी ओपन केलं आणि त्याच्यात होतं हे एक प्लेट, मग आणि चमचा आणि फोक. सो एंड ऑफ द ब्लॉग. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि आमचे ब्लॉग्स असेच बघत राहा, सबस्क्राईब.